स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। रसिक श्रोते हो नमस्कार। गतिमान विकास हा श्वास, आदर्श प्रभाग हाच ध्यास, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच माझा आत्मविश्वास असं म्हणत स्वतःच्या प्रत्येक श्वासाबरोबर कार्यकर्त्यांच्या हाकेला धावणारे, सर्वसामान्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे कार्यदमदार म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे, महाराष्ट्राच्या राजकारणातील तडफदार, डॅशिंग, प्रॉमिसिंग, कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व ह्या तिघांचा त्रिवेणी संगम असलेलं महाराष्ट्राचं आश्वासक नेतृत्व, महाराष्ट्राचे आशास्थान माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब या राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल बोलण्यासाठी उभे आहे। रसिक श्रोते हो नमस्कार। मी स्पर्धक कुमारी प्रियदर्शनी जयगोंडा पाटील एनएस लॉ कॉलेज सांगलीची सुकन्या स्वराज्य न्यूज चॅनेलच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विषय मांडत आहे महाराष्ट्राचे आशास्थान माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब। महाराष्ट्राचे आशास्थान माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब, सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केल्यानंतर राजाराम बापू सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य साखर कारखान्याचे संचालक असा आदरणीय जयंतराव पाटील साहेबांचा एकंदरीत राजकीय प्रवास राहिला। जयंत पाटील साहेबांनी बहुजन समाजाच्या अंधारवाटा प्रकाशित करत सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये नव चैतन्याच्या गुढ्या उभ्या करण्याचं काम केलं। आमदार म्हणून काम करत असताना कधीही सत्तेचा माज न करता महाराष्ट्राच्या विकासाचा साथ चढवण्याचं काम सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं। फक्त आपल्या स्वतःच्या इस्लामपूर मतदारसंघाचा विचार न करता महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीनं या लोकनेत्यानं वेळोवेळी पावले उचलली। म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राची जनता या व्यक्तिमत्वाकडे महाराष्ट्राचे आशास्थान म्हणून पाहायला लागते। मग जलसंपदा मंत्री म्हणून काम करत असताना विदर्भातील सिंचनाच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या गोसी खुर्द प्रकल्पाला 1000 कोटी रुपयांची भरीव तरतूद जयंत पाटील साहेबांनी मिळवून दिली। ग्रामविकास मंत्री म्हणून काम करत असताना पर्यावरण संतुलन राखण्यासाठी इको व्हिलेज या अभिनव उपक्रमाची सुरुवात गडचिरोली सारख्या नक्षलवादी भागातून केली। आदरणीय आरआरबांच्या साथीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या अभियानाची पुन्हा नव्यानं सुरुवात आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केली। अगदी कोरोनाच्या कठीण काळामध्ये महाराष्ट्रातील कित्येक मोठे मोठे नेते घरात बसले होते, पण एक हात मदतीचा अनेक चेहरे आनंदाचे या ब्रीदवाक्यानुसार या कोरोनाच्या काळामध्ये बेड सेंटर असेल, औषधांची फवारणी असेल, ऑक्सिजनचा पुरवठा असेल किंवा ऑनलाईनमय पद्धतीचं वातावरण बनलं होतं, मुलांच्या शिक्षणासाठी अमेझॉनच्या माध्यमातून मोफत टॅबचं वाटप सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं। सांगली आणि कोल्हापूरच्या महापुराच्या कठीण परिस्थितीमध्ये जयंत पाटील साहेबांच्या जयंत फाउंडेशननं इथल्या पूरग्रस्तांना वेळोवेळी मदत करण्याचं देखील काम केलं होतं। राज्याचा सलग 8 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम हा आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नावावरती आहे। 2008 साली मुंबईवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आरआरबांनी राजीनामा दिल्यानंतर अशोकराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पडली आणि राज्याला ग्रामीण भागाच्या विकासामध्ये अव्वल नेण्याचं काम सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केलं। मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे मोठे नेते पक्ष सोडून जात होते, या कठीण परिस्थितीमध्ये आदरणीय शरद पवारांच्या बरोबरीनं त्यांना साथ देत
स्वतःच्या परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रमानुसार एनसीपी कनेक्ट ऍप या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील तरुणांना एकत्रित बांधण्याचं काम सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी केलं होतं। आपल्या माणसांना शब्दांच्या तराजू तोलायचं नसतं आणि जिथे जयंत पाटील साहेब तिथे फारस बोलायचं नसतं या ब्रीद वाक्यानुसार महाराष्ट्रातील लोकांच्या मध्ये वावरणारा नेता, कृतिशील विचारांचा गतिशील नेता, आभाळ एवढं कर्तृत्व असताना सुद्धा कणभर अहंकार नसलेला नेतृत्व महाराष्ट्राचे आशास्थान आदरणीय जयंतराव पाटील साहेब आहेत। त्यांचे वडील आदरणीय राजाराम बापू पाटील यांनी निर्माण केलेल्या सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांचं त्यांनी जतन तर केलं, पण त्याचप्रमाणे अनेक नव्या संस्थांची निर्मिती आणि पूर्वीच्या संस्थांना अधिक मजबूतीचं शाखा विस्ताराचं काम सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी केलं। सहकारी बँका, पतसंस्था, शेतीसाठी पाणी पुरवठा, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा, स्पर्धा परीक्षा अकॅडमी आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रगतीची घोडदौड करण्याचं काम सुद्धा आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी वेळोवेळी केलेलं आहे। अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचे काटे फिरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय जयंत पाटील साहेब यांनी केलं आहे। अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन इंजिनियर असलेले एक टेक्नोसावी नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची जनता या व्यक्तिमत्वाकडे आशास्थान म्हणून पाहते। कामातील व्यग्रता, सखोल नियोजन, शिस्तबद्ध दैनंदिनी, विरोधकांनी कितीही आरोप आणि प्रत्यारोप केला तरी ते पेलण्याची वृत्ती, मुथंगीपणा, दूरदृष्टी ही आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या राजकीय कारकिर्दीची ठळक वैशिष्ट्ये आहेत। एखाद्या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यक्तिमत्वाबद्दल 7 मिनिटात बोलणं म्हणजे अथांग सागराला एखाद्या छोट्याशा घागरीत बसवण्यासारखा प्रकार आहे। आदरणीय जयंत पाटील साहेबांना नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या सदिच्छा देते आणि इतकंच म्हणते, मदतीची हाक येतात, धावून येतात पाटील साहेब, आपल्याशी बोलता बोलता आपले होऊन जातात जयंत पाटील साहेब, कष्टाला दिशा देऊन मोल करतात ते घामाचा, एवढं मात्र खात्रीने सांगू शकते हा माणूस आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या कामाचा, संपूर्ण महाराष्ट्राच्या कामाचा। मनपूर्वक धन्यवाद।